24 मे रोजी होणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला बुधवारी सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक 17 चे नवनाथ नगर, आझाद नगर या ठिकाणापासून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल अर्बन बँकेचे चेअरमन अजय शेठ कानपिळे, सुनील घरत, माजी नगरसेवक सुनील भैरा, माजी नगरसेविका श्वेता बैरा, शिवानी घरत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संदीप पाटील यांनी शेकापच्या वतीने करण्यात आलेल्या कामांवर प्रकाश टाकीत विरोधकांवर टीका केली. आज प्रभाग क्रमांक 17 नवनाथ नगर, आझाद नगर इथे आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहोत. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे चारही उमेदवार आणि सोबत सर्व कार्यकर्त्यांसहित आज यातून आम्ही सुरुवात करत आहोत. इथं आज आम्ही मुळात मुद्दामून प्रचाराला आलेलो आहोत. ही सगळी जी वस्ती आहे ही आजूबाजू जर बघितलं शेतकरी कामगार पक्षाला बांधील असलेले लोक आहेत, आणि आजूबाजूला जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या झोपडीचे पुनर्वसन केले ते देखील याच जागेवर केलेले, आणि म्हणून जाणून बुजून आम्ही आज इथून प्रचार सुरू केलेले. एक मुद्दा फक्त सांगू इच्छितो की इथं जे आज मतदार आहेत ते भाजपचे नवनिर्वाचित जे नव हिंदुत्ववादी जे उमेदवार आहेत यांनी ह्या झोपडपट्टीमध्ये यांना काम करायचं नाही आहे, इथल्या लोकांना सुखसुविधा द्यायच्या नाही आहेत, आणि त्याच्यासाठी उच्चभ्रू सोसायट्यांमध्येच फक्त आम्हाला निवडणूक लढवायची आहे, आणि म्हणून नगरपालिके महापालिकेकडे गेले, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना फेटाळलं, त्याच्यानंतर हायकोर्टाने फेटाळलं, आणि आज ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत की ह्या प्रभाग रचनेमधून हा जो विभाग आहे, जे सर्व झोपडपट्टी विभाग आहे, हा आम्हाला वगळावा. म्हणजे सांगायचा तात्पर्य एवढं की आम्हाला फक्त जो निवडणुकीपुरता सोपस्कर जो पडेल तेवढा फक्त विभाग ठेवा, आणि जिथं काम करा त्या ज्या गरीब गरजू लोकांच्यासाठी आपल्याला संधी दिली होती काम करण्याची तिथं जायचं नाही आहे. माझ्या या निमित्ताने इथल्या सर्व स्थानिकांना एक माझी विनंती राहील की या भाजपवाल्याने ते जेव्हा प्रचार आले ते तेव्हा दाब विचारा की जर निवडणुकी करता जर आम्ही तुम्हाला नको असेल तर इथं मग प्रचाराला आम्हाला तुम्ही तिथं कशासाठी येता, एवढंच फक्त कमी त्यांना प्रश्न. दरम्यान आघाडीच्या उमेदवारांनी जनतेशी संवाद साधला.